तर नाना पटोले यांनी मांडलेल्या भूमिकेवर आणि त्यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनीसुद्धा उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीमध्ये काहीही घडलं तर तीनही पक्ष त्यावरती प्रतिक्रिया देतात, त्यात गैर काहीही नाही असं राऊत म्हणतात. माहीत नाही असं ते नाना पटोले ही चोंबडीगिरी का करतात असं बोलले असेल तर नाही, पण त्यांच्या पक्षाविषयी कोणीच काय बोलत नाही. त्यांच्या पक्षाविषयी शरद पवारांनी भूमिका मांडली आहे त्यांच्या पुस्तकात, त्यांनी त्यांच्यावर बोलायला पाहिजे. आणि साठूगिरी कोण भविष्यात करते हे येणारा काय ठरवेल. तुमच्याविषयी आम्ही बोलायला लागलो तर चोंबडे कोण आणि चाटू कोण त्याचा खुलासा या देशात होईल, पण मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही. परवाच व्यासपीठावर मला भेटले, अत्यंत प्रेमाने माझ्याशी बोलले. बाहेर गेल्यावरती जरी खरोखर बोलले असतील पाहावं लागेल. या देशात लोकशाही आहे. जर आपल्या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि महाविकास आघाडीवर परिणाम होणार असेल, विरोधी पक्षांचा ऐक्यावर परिणाम होणार असेल, तर प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.